मुंडेच्या वादावरून भावाभावातलं भांडण उफाळलं जाते, खून प्रकरण होतात, वैर निर्माण होते, असा प्रकार चालू आहे. त्यातलं जिवंत उदाहरण हे किशन हनुमंत लागलवाड यांचं. आमच्या वडील भावानं हिरीच्या पाण्याची बद्दल मला मारहाण करायले का, माझी मोटर बांध ठेव म्हणून म्हणले. हिर कोणाची? हिर माझी स्वतः मालकी हक्क असून माझ्या शेतात असून मला मोटर बंद कर म्हणून माझा गळा दाबले. कोण कोण? बालाजी हनुमंत लागलवाड आणि त्याचे आणि मुलं. किती होते? तीन. काय नाव होतं? गोविंद, गजानन, सतीश. ह्यानं माझ्या भाकळीत धोंडा उचलून घातले, मानत काठे घातले, पाठी तिटा घातले, मारहाण खूप केले. म्या बेहोश पडलो. काय उद्देश ते मारण्याचा? माझी जमीन देणे जिंकाव म्हणून मला मारून टाकाव. पण तुम्हाला मुलं असतील ना? हो, मुलं आहेत. म्हणजे हे मेन माणसाला मारले ते मुलं काही करू शकणार असं? बरं बरं. माझं जीवन काढलं त्याने, खतम. बरं, तुम्हाला त्याच्यापासून भीती आहे का? हो, त्याच्यापासून भीती आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला? सर्व कुटुंबालाच त्याने मारणार असं म्हणून धमकी दिले, मारहाण करायले. किसन हनुमंत लागलवाड हे वय 45 वर्ष व त्यांच्या घरामध्ये 8 लोक आहेत, 2 सुना, 2 मुलं, पत्नी आणि ते स्वतः, असा त्यांचा परिवार आहे. धंदा शेती व्यवसाय. यांना दिनांक 12/2/2017 रोजी सकाळी 8:30 वाजता सुमारात मारहाण केले आणि मेले म्हणून सोडून देऊन गेले. तेव्हा शेजारचे आजोबाचे लोक, किसनची पत्नी कमलबाई यांनी जवळ आले आणि येऊन त्यांना बघतात तर काय बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. तेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये मुखेडच्या त्यांना ॲडमिट केले आणि कमलबाई किसन नागलवाड हे बीट जमदार पांडे यांच्याकडे नवऱ्याला मारलेली तक्रार घेऊन गेली असताना बीट जमदार पांडे यांनी सांगितले की दवाखान्यामध्ये ॲडमिट करा, सिरियस मुद्दा आहे आणि नंतर दवाखान्याचा रिपोर्ट आला तरी आपण गुन्हा दाखल करू, असं त्या बाईला सांगितल्यामुळे त्या बाईनं पोलिसाच्या शब्दावर विश्वास ठेवून ते परत गेली आणि सरकारी दवाखान्यामध्ये नवऱ्याला ॲडमिट केले आणि रक्ताची तिथं उलटी झाली. तेव्हा सरकारी दवाखान्यानं नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला अपर केले आणि तिथं तब्बल 14 दिवस इलाज झाला. तेव्हा 14व्या दिवशी सुट्टी मिळाली आणि तेव्हा पोलीस स्टेशनला आले ते डॉक्टरचा रिपोर्ट घेऊन. तर त्यावेळी त्यांना बीट जमदार पांडे यांनी सांगितले की क्रॉस कंप्लेंट झाली आणि आता गुन्हा दाखल होईना तवाज झाला. तेव्हा त्यांच्या जीवाला धक्काच बसला की पोलिसावर विश्वास ठेवल्यामुळे किती आमची मोठी नुकसान झाली, मारणाऱ्याला बी आणि मारखाणाऱ्याला बी एकच कलम लागू केले, ही काही चांगली गोष्ट नाही. ते बालाजीवर 107 गुन्हा दाखल केले का? तहसीलची पेशी केले का? हा, तहसीलची. आता तुम्हाला कोर्टाची? तुम्हाला कोर्टाची. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का, मार खाणाऱ्यावर कडक कारवाई आणि मारणाऱ्याला लूज सोडले का? लूज सोडून दिली, पैसे खाऊन पोलीस आले. म्हणून मग पोलिसाचा सपोर्ट असल्यानं तुम्हाला अजून दशेत टाकून मारहाण करतो असं म्हणते का? हो. आणि ते धमकी देते गावावर येऊ दे म्हणून. जर पोलीस कर्मचाऱ्याने याच्यावर ऍक्शन नाही घेतलं तर तुम्हाला धोका होईल असं तुम्हाला वाटते? हो. आणि मग सर्व जिम्मेदार पोलीस स्टेशन राहील? पोलीस स्टेशन राहील. बरं बरं. आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय सांगणार आहात? पोलीस स्टेशनला जबरदस्त कारवाई करण्यात यावा आणि त्याच्यावर सजा हो, माझं म्हणणं असं. हे रानावर पडले असताना मला ते पाहू वाटलं नाही आणि म्हणून मी हिरवो बनलो. माझा हिरवो फाणाऱ्याने माननीय मुखेड तालुक्याचे PSI शहाणे साहेब यांना फोनद्वारे संपर्क साधावा. फोन नंबर 024-61, फोन नंबर 22-25-33 या फोनद्वारे संपर्क साधून बालाजी यांना अटक करावं व त्यांच्या नातेवाईकाला अटक करावं आणि किसन नागलवाड व त्यांच्या परिवाराला संरक्षण द्यावं अशी विनंती करावं किंवा दबाव आणावं. मी शांता येवतीकर, राजे महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड साठी.